आबा कांबळे खून प्रकरणात जिल्हा सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आरोपी तौसिफ विजापुरे यानं आपल्या जामिनाचा अर्जच भीतीपोटी काढून घेतला. आबा कांबळे खून प्रकरणात सुरेश उर्फ गामा पैलवान, अभिमन्यू शिंदे आणि त्याचा दुसरा साथीदार तौसिफ विजापुरे यांनी जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांच्या न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज प्रलंबित असताना त्यांनी न्यायालयात त्यांची वैद्यकीय तपासणी व्हावी यासाठी अर्ज दिला होता, त्यामुळे जामिनाच्या अर्जाची सुनावणी प्रलंबित होती. दरम्यानच्या काळात यातील आरोपी तौसिफ विजापुरे यानं जामीन अर्जावर सुनावणीची तयारी दर्शवली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह रजपूत यांनी या जामीन अर्जावर जोरदार हरकत नोंदवत सरकार पक्षाचं म्हणणं न्यायालयात सादर केलं. याबाबत त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. सरकार पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपीला त्याचा जामिनाचा अर्ज नामंजूर होईल या भीतीनं त्यानं तो अर्ज काढून घेतल्याचं जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह रजपूत यांनी सांगितलं. की सदर खून प्रकरणामध्ये सरकार पक्षाकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजे नेत्र साक्षीदार उपलब्ध आहे, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे आरोपींनी ज्या हत्यारानं खून केलेला होता ते हत्यार सर्व या ठिकाणी आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, आणखी महत्वाचे साक्षीदार, याच्यामध्ये वैद्यकीय पुरावा, या सर्व गोष्टी आरोपीच्या विरुद्ध न्यायालयामध्ये उपलब्ध असल्याने, सरकार पक्षाकडे उपलब्ध असल्याने आरोपींनी सकृतदर्शनी गुन्हा केल्याचं म्हणजे कट रचून खून केल्याचं या ठिकाणी सिद्ध होतं. याबाबतचा युक्तिवाद न्यायालयासमोर सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आला. सदरचा युक्तिवाद झाल्यानंतर तौसिफ विजापुरे यांनी त्याच्या जामिनावर युक्तिवाद करण्यासाठी या ठिकाणी मुदत मागून घेतली आणि आज रोजी तौसिफ विजापुरे यानं युक्तिवाद करावा अशी या ठिकाणी अपेक्षा होती. परंतु सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपला जामिनाचा अर्ज नामंजूर होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी आज रोजी त्यांना सदरचा जामिनाचा अर्ज चालवावयाचा नाही असं लेखी अर्ज न्यायालयामध्ये सादर केला आणि तो आश्चर्यकारकरित्या काढून घेतलेला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह रजपूत हे काम पाहत आहेत, तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट शशी कुलकर्णी आणि ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे हे काम पाहत आहेत.